नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पनीरची मस्त अशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्ही कित्येकदा पनीरची भाजी खाल्ली असेल किंवा बनवली सुद्धा असेल, पण एकदा फक्त एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे. नंतर थोडेसे मी आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. सोबतच याच्यामध्ये मी थोडेसे काजू टाकले आहेत, तर मी 8 ते 10 याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत. हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे, तर आपण याच्यामध्ये लाल तिखटचा वापर कमी करणार आहे, त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे. जर तुम्हाला पूर्ण हिरव्या मिरच्याच टाकायची आहे, म्हणजे लाल तिखट नाही टाकायचं आहे, तर तुम्ही थोडा जास्त टाकू शकता. सोबतच मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत आणि या पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण याला चांगलं फ्राय करून घेणार आहे. तर यासाठीच मी थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे, म्हणजे हे थोडंसं फ्राय केल्यासारखं होईल. म्हणजे आपण रेग्युलर जी भाजी बनवतो घरी, तर कमी तेलामध्ये आपण कांदा वगैरे भाजत असतो, तर तसा नाही करायचा आहे, याच पद्धतीने करायचं आहे. म्हणजे थोडंसं तळल्यासारखं होईल. तर इथे बघू शकता कलर याच पद्धतीने करून घ्यायचा आहे, म्हणजे यापेक्षा डार्क सुद्धा नाही करायचं आहे. आणि आता आपण याला काढून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण याला वाटून घेणार आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे. याच्यासोबतच मी 1 मुठ्ठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडेसे पुदिन्याचे पानं घ्यायचे आहे. याने टेस्ट खूप छान येते, तर नक्कीच टाकून बघा. थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर मी ते मिक्सरला लावून घेतलं आणि या पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर त्याच कढईत मी पुन्हा 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे. इथे काही खडे मसाले घेतले आहे, यामध्ये 3 हिरवी विलायची घेतली आहे, 4 लवंग घेतला आहे, 1 कलमीचा तुकडा घेतला आहे आणि 8-10 मिरे घेतलेली आहेत. तर आता याला आपण हलकसं परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहे जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती. तर ही सगळी पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर आता मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे. आता आपण याला झाकून शिजवणार आहे, म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. तर मी ते 4 ते 5 मिनिटं झाकून याला शिजवून घेऊयात. तर जोपर्यंत आपला मसाला होतोय तोपर्यंत आपण इथे पनीर फ्राय करून घेऊयात. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि मी इथे 300 ग्राम पनीर घेतलं आहे आणि याला या पद्धतीने मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊयात. पनीरवर हलके हलके स्पॉट येईपर्यंत आपण याला चांगला फ्राय करून घेणार आहे. तर इथे बघू शकता पनीर आपलं मस्त असं फ्राय करून झालेलं आहे. तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि आपला मसाला बघून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आता याला परत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. म्हणजे आपण पनीर फ्राय करत होतो तोपर्यंत याला चेक पण करायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये थोडेसे काजू घेतले ना, त्याच्यामुळे तो मसाला खाली लागू शकतो. तर सतत असं मध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे. तर मसाला चांगला झालेला आहे. याच्यामध्ये आपण सुखे मसाले टाकून घेऊया. तर 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट घेतले. लाल तिखट ऑप्शनल आहे, जर तुम्ही पूर्ण हिरवी मिरची टाकणार असणार तर लाल तिखट स्किप सुद्धा करू शकता. 1/2 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर टाकलाय आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि परत हे मसाले चांगले असे मिक्स करून घेणार आहे. तर इथे बघू शकता मसाला मस्त असा आपला मिक्स करून झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये दही घालणार आहे. तर मी इथे 1 वाटी दही घेतलंय आणि दह्याला मी थोडस चांगला फेटून घेतलंय, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे नाहीये. आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला आपण सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते पटापट मिक्स करून घेणार आहे. तर आता इथे बघू शकता दही आपलं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला परत झाकून शिजवून घेणार आहे, म्हणजे दह्याला सुद्धा चांगलं तेल सुटेल. तर आता मी ते झाकून याला 7 ते 8 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे कमी गॅसचा. तर आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आपण आपला मसाला बघून घेऊयात. तर मसाल्याला बघू शकता तेल बघा किती छान सुटलेलं आहे.
तर आधीच थोडंसं तेल कमी टाकायचं आहे, कारण जे आपण दही घातलंय ना त्याच्यामुळे त्याला तेल चांगलं सुटतं. तर मी इथे थोडंसं मलाईचं दही होतं त्याच्यामुळे तेल जरा जास्त सुटलेलं आहे. तर चांगलं असं मिक्स करून घेऊया परत एकदा. आणि इथे बघू शकता मसाल्याची क्वांटिटी सुद्धा कमी झाली आहे, थोडासा घट्टसर झाला आहे, म्हणजे मसाला आपला चांगला शिजून तयार झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते टाकून द्यायचे आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला यापेक्षा थोडंसं पातळ पाहिजे असेल तर पातळ सुद्धा करू शकता, पण जशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये राहते ना अगदी तशीच झालेली आहे. तर थोडीशी मी घट्टसरच ठेवणार आहे. तर आता आपण याला झाकून फक्त 2 मिनिटं होऊ द्यायचे. तर 2 मिनिटं झालेली आहेत, तर आपली भाजी बघून घेऊया. तर बघू शकता अगदी मस्त अशी ही भाजी तयार होते. तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर खायला तर एकदम मस्तच लागते. तुम्ही रोटी बरोबर, नान बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते. वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि परत याला मिक्स करून घेऊयात. तर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने बनवली ना तर तुम्ही हॉटेलला सुद्धा जायला विसराल, इतकी ही जबरदस्त लागते खायला. तर आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेणार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, म्हणजे अगदी नाही आवडली असेल ते सुद्धा सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत की नाही आवडत आहेत. सोबतच तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. वरून मी हे थोडंसं तिखटाचं तेल टाकलेलं आहे, त्याला रोगन सुद्धा म्हणतात. तर व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.